हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो गाईज, आज आपण जाणार आहोत, म्हणजे आज आपण आलो आहे पाच पंढरी गावामध्ये, माझ्या मामाच्या गावी. आणि रामनवमीची जोरात तयारी चालू आहे जल्लोषात. तर आज कीर्तन आहे शिवलीलाताई पाटील यांचं, आणि आज आपण चाललो आहे कीर्तन बघण्यासाठी मंदिरामध्ये, राम मंदिरात. अर्धे मित्र गेलेत पुढे, अर्धे आणि अर्धे पाठी आहेत. तर आम्ही चाललो आहे कीर्तन बघण्यासाठी. तर आजचा दिवस खूप वेगळा असेल. मानला गेला, माझं परमभाग्य आहे, अगदी गोड वातावरण आहे, कौतुक आहे, हेवा वाटावा असं आयुष्य आहे तुमचं. निसर्गाच्या रममान वातावरणामध्ये अगदी समुद्राच्या काठेला आहे, आणि डोळ्याचं पारणं पेटावं एवढं सुंदर रामाचं मंदिर तुमच्या पदरात पडलं. याची देही याची डोळा हा आनंद सोहळा तुम्हाला अनुभवता येतोय. आम्ही हेवा वाटून घेतो तुमच्याविषयी की तुम्ही एवढ्या सुंदर वातावरणामध्ये राहताय, भाग्यवान आहेत तुम्ही. पण त्या भाग्याची कदर असणं फार गरजेचं. करोनात एवढाच गोंधळ चालू होता महाराज, त्या धोतराची गळी मिसटली नाही महाराज, ती कपाटातले कपडे सुद्धा म्हणले असते महाराज हाय कमी याला. दीड वर्ष झालं दखल मजा आली, पण काही म्हण योग गोष्ट लय भारी झाली. नकते सुद्धा पुरी खपली चांगले तर गेलं, यात काही वादच नाही. चिच काय इतकं नाक, तिने फुलाच्या गाडीत हसत हसत याला सकाळी कळलं हिला नाकच नाही, रात्री मास्क उलट काय बोर काय म्हणली जगतोय मरतोय भाई कुत्री कर भेटन तशी केली रेगा. तरुण मंडळी, लग्न ही फार पुढची स्टेप आहे, प्रेम वगैरे नंतरही करता येईल. सगळ्यात महत्वाचं आहे कर्तृत्व, कर्तव्य, यात तेवढं करा. वयाच्या 17व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी पहिला गड किल्ला जिंकला, त्याचं नाव होतं जंजिरा. वयाच्या 17व्या वर्षी तोरणा, प्रथम गड किल्ला जिंकला त्याचं नाव होतं तोरणा वयाच्या 17व्या. 16 वर्षाची पोरं होती रे स्वराज्य निर्माण करणारी, फार मोठी नाही पण कौतुक आहे महाराज. शिवाचे बावळी शिवाची मावळी आम्हाला. तुम्हाला आवाज क्लिअर यायला लागलाय पण इतका खेचायला लागलाय ना आवाज. शिवाची मावळी आम्हाला नाही कुणाची भीती, अरे नाही कुणाची भीती, दैवत छत्रपती नामचा दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचा दैवत छत्रपती. ज्यांना छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान आहे, त्या मातेचा अभिमान आहे असा प्रत्येकजण टाळायला लागला. पुढची वरचे उभा राहिलेले आणि एवढं बोलून जे गटकुले वाजवित नाही त्यांना सांगते, जे भारतात जन्माला आले ते टाळ्या वाजवतील, जे आऊलात पाकिस्तानात जन्माला आले ते टाळे वाजवणार नाही. काय होणार आहे एवढे स्वराज्य घडणार आहे.
एक एक मावळ्या लाखाची ताकद घेऊन निर्वाद होता. बर का दादा, एक तरुण मंडळी मावळा आरोग्य कस जपावं हे शिवशाहीत कळत. 32 इंच छाती, 140 ते 160 किलो वजन, 6.5 ते 7 फूट उंची, नजरेत असा अंगार बघून पुढचा गार व्हायचा. अरे शत्रूचे 100 आणि शिवरायाचा एक मावळा बरोबर होता. मावळा छत्रपती शिवरायांचा साधा सगळा मावळा, फक्त वय तरुण आहे म्हणून नाही, 80 वर्षाचे शेजार मामा. किती वर्षाचे? 80. 80 वर्षाचे शेजार मामा उदय भाण्याच्या बोकांनी बसून नरटीनं दातानं त्याच्या नरटीचा कोट घेतात हे शिवरायांचे मावळ्या. दैवत, अरे दैवत, अरे दैवत कीर्तन बघून घरी आलोय. सर्वांनी चेंज केलंय. 12:30 वाजता कीर्तन म्हणजे 12:15 वाजता कीर्तन संपलं जवळजवळ. आर्धे मित्र मला एकट्याला सोडून गेलेले. मी आणि वरून शेवटी दोघांजण सोबत गेलो. नंतर येताना सर्व मिळाले, एकत्र आलो आम्ही आणि खूप एन्जॉय केलं ना आपण. म्हणजे तर आणि अजून अशा व्लॉग नवीन नवीन येत राहतील. तर उद्याचा व्लॉग सुद्धा खूप स्पेशल आहे, रामनवमीचा. तो सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल आणि एन्जॉय करायला मिळेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.